भोर तालुक्यातल्या पुणे सातारा महामार्गावर रस्त्याला खड्डे पडलेत. अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यात गाडीचं चाक आपटल्यानं दररोज 30 ते 35 गाड्यांचे टायर फुटतात. टोल देऊनही रस्त्याची ही अवस्था असल्यानं प्रवासी संताप व्यक्त करतात. नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिनी दुरुस्ती कामामुळे आज पाणीपुरवठा बंद असेल, तर बुधवारी कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू राहील. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील घणसोली आणि ऐरोलीसह सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणीपुरवठा सुद्धा बंद राहणार आहे. पावसाअभावी मराठवाड्यावर भीषण दुष्काळी सावट आहे. पावसाचे 2 महिने सरले तरी मराठवाड्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. अपुऱ्या पावसाचा खरीपाला फटका बसलाय. महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यात सर्व धरणात मिळून फक्त 42% साठा आहे. जायकवाडी धरणही फक्त 33% भरलंय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तसंच सिंचनाचा प्रश्नही गंभीर झालाय. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. धुळे जिल्ह्यात पावसानं कमालीची ओढ दिली. धुळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 47% कमी पाऊस झालाय, त्यामुळे धरणांनी तळ गाठलाय. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा धरणात केवळ मृत साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात केवळ साक्री तालुक्यात 3 प्रकल्प 100% भरलेत. पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यात पिकं धोक्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 813 गावातील भातशेतीला फटका बसलाय. अतिवृष्टीमुळे 4,246 हेक्टर भातशेतीचं नुकसान झालंय. पंचनामे करण्याचं काम सध्या सुरू आहे. अतिवृष्टीमुळे भातशेतीचं नाचणी पिकाचं मोठं नुकसान झालंय. अमेरिकेत मुसळधार पावसामुळे हाहाकार माजलाय. अलास्कामध्ये पूर आल्यानं अनेक घरं पुरात वाहून गेली आहेत. रस्ते झाडं दुकानं पुरात वाहून गेली आहेत. पूरस्थितीमुळे अलास्काच्या जुनो शहरात आपत्काल घोषित करण्यात आलाय. चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तुफान पावसामध्ये अनेक रस्ते अनेक रेल्वे अडकून पडल्या होत्या. अडकलेल्या 1,000 रेल्वे प्रवाशांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. तब्बल 105 तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे